महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचं विश्वसनीय दालन, तेही रिझनेबल रेटमध्ये। फेमिनाईनमध्ये उपलब्ध आहेत फॅन्सी कुर्तीज, लाँग वन पीस, पलाझो सेट, ब्रँडेड लेगिन्स, सिगार पॅन्ट्स, जेगिन्स आणि विविध प्रकारच्या रेडीमेड गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटीज। लाईव मराठीच्या वाचकांसाठी खरेदीवर खास 10% सूट। आजच भेट द्या फेमिनाईन, राजारामपुरी 6वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। पंचगंगा नदी म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी, पण पावसाळा संपल्यामुळं हीच जीवनदायिनी आता गटार गंगा होतीये। कोल्हापूर शहरातलं सांडपाणी, साखर कारखान्यांचं मळी मिश्रित पाणी, औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी पंचगंगेत थेट मिसळतंय, त्यामुळं नदीचं प्रचंड प्रदूषण होतंय। प्रदूषणानं पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं जलचर मृत्यूमुखी पडतायत। यातूनच शिरोळ तालुक्यातील तेरदाळ बंधाऱ्याजवळ मृतमाशांचा अक्षरशः खच पडलाय। काठावर मृतमासे तरंगतानाही दिसतायत। नदी काठावरील गावांनाही दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय, त्यामुळे या प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कारवाई करावी आणि नदी प्रदूषण थांबवावं अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होतीये। पंचगंगा नदीवरती तेरवाड्या बंधारे येथे हजारो मासे मृत्यूपैकी पडलेले आहेत। आम्ही 2 दिवसाच्या मागच इथे एक पर्यावरण तज्ञांना घेऊन पाहणी केलो होतो, त्यावेळेलाच माशांना ऑक्सिजन कमी पडत असल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडतील असं आम्ही प्रशासनाला कळवलं होतो, परंतु प्रशासनाला अजून देखील जाग आलेला नाही। आम्ही 2 दिवसाच्या मागं कळवून देखील प्रशासन इथं पाहणी केलेलं नाही। आज या तेरवाडा बंधाऱ्यावरती हजारो मासे मृत्यूमुखी पडलेले आहेत। आज ह्या माशांचा आज आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ व कलेक्टर साहेबांना आज या मेलेल्या माशांचा फोटो व पंचनामा लगेच त्वरित करावा व जे प्रदूषण करणारे घटक आहेत, मग ते इचलकरंजी नगरपालिका असू दे, 5-स्टार MIDC असू दे, शिरोली MIDC असू दे, पार्वती MIDC असू दे, इचलकरंजी नगरपालिकेचं पाणी असू दे, या सर्वांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। व आम्ही एक 8 दिवसाच्या ह्यानाला आज या आपल्या बातमीच्या आधारे किंवा याच्यावर एक चेतावणी देतो, 8 दिवसाच्या आज जर पंचगंगा प्रदूषण जर नाही थांबलं तर आम्हाला स्वाभिमानी स्टाईलने आक्रमक आंदोलन करण्याचा प्रसंग येऊ नये। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।